कपिल नगर थाना क्षेत्र में आरोपियों को थाने ले जा रहे पुलिस कर्मियों के साथ आरोपियों ने बसुरकी की तथा मोबाइल फोड़ दिया। कपिल नगर थाने में कार्यरत नायक पुलिस सिपाही जयशील नंदेश्वर कंट्रोल रूम से मिली जानकारी के बाद चैतन्य अपार्टमेंट के सामने शेंडे नगर पहुंचे तथा आरोपी प्रफुल उर्फ दादू छोटू दबाहे कुणाल उर्फ काला केशव पाटिल सागर गजानन पाल 16 वर्षीय नाबालिग आरोपी वैभव उर्फ बब्या हरीश भैसारी श्याम उर्फ छोटू विजय पांडे सतीश गजानन पाल व उनके दो साथियों को थाने ले जा रहे थे। इसी बीच आरोपियों ने गैर कानूनी भीड़ जमा कर पुलिस के साथ बदसलूकी की तथा मोबाइल फोड़ दिया। आरोपी के खिलाफ धारा 141, 143, 147, 148, 149, 152 और 427 के तहत मामला दर्ज किया गया है। त्याच्यामध्ये घटना अशी आहे, काल दुपारी 3:15 सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून बीट मार्शल क्रमांक 1 यांना एक माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन आदीतील शेंडेनगर परिसरामध्ये एका स्त्रीने कॉल करून सांगितलं की तिचा एक मुलगा आणि दुसरा मुलगा यांच्यामध्ये वाद सुरू आहेत आणि त्यांना मदतीसाठी पोलिसांची आवश्यकता आहे। या माहितीवरून बीट मार्शल क्रमांक 1 जे फिर्यादी आहेत गुन्ह्यातले जयशील नंदेश्वर आणि त्यांच्यासोबतचे बीट मार्शल असे त्यांना मदतीसाठी त्या ठिकाणी गेले। तो घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस दोन भावांमध्ये वाद सुरू होता आणि दोघांचा वाद हा नेहमीचाच आहे। यापूर्वी त्यांच्या पोलीस स्टेशनात तक्रार झालेल्या आहेत, दारूचं व्यसन करतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी नेहमी वाद होत राहतो। काही दिवसांपूर्वी लहान भावावरती मोठ्या भावाच्या तक्रारीवरून 324 गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये पोलिसांनी त्याला लवकर सोडून दिला म्हणून त्याचा पोलिसांवर रोष होता। त्यांनी त्याच्यामध्ये पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली की तुम पोलीस लोक उसको जल्दी क्यों छोडते इसलिए वो बार बार ऐसे काम करता है। त्याच्यानंतर ते पोलिसांबरोबर त्याचे इतर मित्रही 5-7 जण आले, त्यांनी पोलिसांसोबत वाद करायला सुरुवात केली म्हणून पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून तसेच बाकीच्या बीट मार्शलला मदतीकरता बोलावून घेतले। इतर बीट मार्शलमध्ये त्याला गेल्यानंतर त्यांना तिथून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुलिस स्टेशनला घेऊन येत असताना त्यांनी पोलिसांना शिवीगाळ मारहाण धक्काबुक्की करायला सुरुवात केली। दोन्ही भाऊ त्याच्यासोबत आरोपींचे 5-6 मित्र आणि त्यांची आई अशा लोकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली। एका पोलिसाचा मोबाईल फोडलेला आहे, एका जणाचे कपडे फाटलेले आहेत आणि त्यातून नंतर ते दगडफेक करून पळू लागले। पळत असताना पोलिसांनी त्यातल्या 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे, ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं, त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले, त्यांना कोर्टात पाठवण्यात आले। बाकी 3 आरोपी आहेत त्यांना लवकर अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाजचा अभिषेक पानसे की रिपोर्ट।